मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागल्याने शहरातील अनेक दुकान हॉटेल्स शोरूम तसेच काही वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे तर उस्मानपुरातील भाजप कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक केली आहे तर आमदार संजय सिरसाट यांचे कार्यालयही बंद करण्यात आंदोलकांनी यावेळी भाग पाडलाय. उस्मानपुरा चौकात असलेल्या भाजपा संपर्क कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत दगडफेक करणारे पसार झाले होते. कार्यालयाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय सिरसाट यांचे कार्यालय बंद करण्यास आंदोलकांनी यावेळी भाग पाडलं. जमावाने कोकणवाडी गाठताच रस्त्यावर असलेले आमदार संजय सिरसाट यांचे संपर्क कार्यालय सुरू होतं ते पाहताच संतप्त जमावानं घोषणाबाजी करत कार्यालयाकडे आगेकूच केली. संतप्त जमावाचा रौद्ररूप पाहून कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शटर ओढून कार्यालय बंद केलं. तरुणांच्या जमावाने निर्ला बाजार येथील स्माईल रेस्टॉरंटची तोडफोड केली आहे. दुकान मालकाने दुकान बंद करण्याचं आश्वासन दिल्यानंतर जमाव पुढे गेला. याच जमावाने पुढे जाऊन सुरू असलेले एक वाहनाचं शोरूम फोडलं. शोरूमच्या समोरील काचावर दगडफेक करण्यात आली होती. यामध्ये शोरूमचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास पैठण गेट परिसरात काही तरुण जमा झाले. पाहता पाहता हा आकडा हजारोंच्या घरात पोहोचला. तरुणांनी पैठण गेट येथून दुकाने बंद करण्याचं आवाहन करत गुलमंडी गाठली. तेथे नारेबाजी करत जमावानं औरंगपुरा मार्गे अदालत रोडने उस्मानपुरा परिसर गाठलं. तरुणांची समजूती काढताना पोलिसांच्या नाकीनऊ आले.